कोरोनाच्या संकट काळात रिडिंग न घेता सरसकट 3-4 महिन्याचे वीज बिल पाठविल्यामुळे पनवेलमधील नागरिक हैरान झाले. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेली विजेचे जाचक बिले पुन्हा पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑगस्ट रोजी टाळेबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी दिले आहे. कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिले व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही असे आश्वासन देखील दिले होते. परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार नाही, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी या जाचक वीज बिलांचा भार नागरिकांच्या माथी मारण्याचे काम विद्युत मंडळाकडून केले जात आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मूग गिळून शांत बसले आहे असा आरोपही भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आकारलेली विजेची व जाचक बिले पुन्हा पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत यासाठी राज्य शासन व विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल भिंगारी येथील कार्यालयासमोर दिनांक 4 ऑगस्ट रोजी टाळेबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष महेश नेटकर यांनी दिला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.